नमस्कार भक्तगणों, जय गुरुदेव, तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गाणगापूर येथे. तुम्ही मागे रेल्वे स्टेशन बघू शकता, आपण रेल्वेने आलो आहोत. कल्याणवरून आम्ही ट्रेन पकडली होती आणि आता गाणगापूरला आलो आहे. तुम्ही मागे बघू शकता, हे स्टेशन आहे. या गाडीने आम्ही आलो आहोत. हैदराबाद मुंबई गाडी आहे. तर आपल्याबरोबर बरेच लोक आहेत गाणगापूरला. तर आता आपण सगळ्यांची भेट घेणार आहोत पुढे जाऊन. आपला दिनक्रम काय असणार आहे, कशा पद्धतीने आपण दर्शन घेणार आहोत, इथे काय काय आहे, हे सगळं मी पुढे सांगणार आहे. तर बघत राहा पूर्ण हा व्हिडिओ. तुम्ही मागे बघू शकता, एवढे लोक आहेत आपल्याबरोबर. नमस्कार काका. नमस्कार. हे आपल्याबरोबर काका आहेत, ते आपल्याला घेऊन चालले आहेत परवा. हे काका सगळ्यात बेस्ट माणूस. कुठं जायचं काका? इकडनं जायचं. हां, इथे कुठे पार्टी पण लावली नाही गाणगापूर रोड किंवा असं काहीच नाही आहे. मागे बघू शकता, आता आपण टमटममधनं पोचलेलो इकडे. स्टेशनपासून आम्ही टमटम पकडलेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा. ही तुम्ही बघू शकता इकडे. महाराजांचं मंदिर आहे आतमध्ये. इकडनं बघू शकता ही धर्मशाळा आहे, याचं ऑफिस आहे इकडे. आणि तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, किती सुंदररित्या स्ट्रक्चर केलेलं आहे. अतिशय फ्रेश एअर आहे. आमची रूम जी आहे ती फर्स्ट फ्लोअरला मिळालेली आहे आम्हाला. इकडे एक असे यांनी खुल्या बांधल्या. आता तिकडनं बाहेर पडलो आहे. आता आम्ही चाललो आहोत इथे आहे जो भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे, तिथे चाललेलो आहोत. तिथे आम्ही स्नानाला चाललो आहोत. तुम्ही इथे बघू शकता मागे. तिकडनं जिथे आमचा आश्रम होता तिकडनं आम्ही आता इथे परत टमटमने आलो आहोत. कारण डिस्टन्स बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक ऑटो नेहमी बुक लागेल इकडे. त्यामुळे ऑटोने आम्ही इकडे आलो आणि आता इकडनं आम्ही आता स्नानाला चाललेलो आहोत. Thank you.
हे बघा इथे तुम्ही मागे संगम बघू शकता. हा जो संगम आहे भीमा अमरजा नदीचा संगम आहे. अशा पवित्र अशा नद्या आहेत या. एवढं मोठं पाण्याचं पात्र इकडे. तर आता पहिले आम्ही सुशीरभूत होतो आणि याच्यानंतर आम्ही पुढे जातो. श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही पूर्ण स्नान करून घेतो आणि पुढे आपण आता जाणार आहोत भगतला पूर्ण. तुम्ही जर नीट बघितलं तर उजव्या साईडने एक पाण्याचं स्रोत येतोय. ती आहे भीमा नदी आणि समोर न येतोय ती अमरजा नदी आहे. ही अमरजा आणि इथे भीमा आहे. ते दोन नद्यांचा इथे संगम आहे आणि इथून अशा या नद्या पूर्णपणे पुढे चालतो. वर आपण आलेलो आहे. तिथे आपण संकल्प केलेला इकडं ज्यांना जे जे येऊ शकले नाही, ज्यांना यायची इच्छा आहे ते येऊ शकतात, ज्यांना जमत नाही त्यांनी इथूनच नमस्कार करू शकतात. आपल्याला एक प्रदक्षिणा मारूया आणि आता परत आपल्या धर्मशाळेपाशी आलेलो आहोत. वासुदेवाना सरस्वती धर्मशाळा. आता मगाशी मंदिरात आपल्याला जाता आलं नाही, त्यामुळे आता आपण मंदिरात जाऊया. तुम्हाला जर तुम्ही पोथी आणली असेल किंवा तुम्हाला महा करायची असेल, जप करायचं असेल, तुम्ही ते आतमध्ये जाऊन करू शकता. फारच शांतता आहे की आता आपण बघूया. आज जाऊया आपण. तर सगळ्यात सुंदर गोष्ट मनाला जी आपल्याला लक्ष वेधून घेऊ शकते आणि मनाला सगळ्यात चांगली वाटणारी गोष्ट आता आपण करतोय. की तुम्ही माझ्या गर्दी बघू शकता. इथे आपण अन्नदान करतोय आणि ह्या घरी आपण अन्नाची बनवायची सोय इथे त्यांना सांगितली होती. त्यांच्या घरी आपण आता अन्न बनवलेलं आहे आणि आता एक बघा अशा पद्धतीने अन्न बाहेर येत आहे सगळं. तुम्ही बघू शकता इकडे आणि ह्याच्यामध्ये इकडे सगळेजण हे जे मागे लाईनमध्ये उभे आहेत दिसत आहेत तुम्हाला. हे सगळेजण पुढे येतील तसं आपण त्यांना एक अन्न त्यांना दान करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सुंदररित्या आपण अन्नदान करतो आहे. त्याचा आस्वाद मी मनापासून त्या पहिले घेतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं होतं. तुम्ही कुठेही जाल ते अन्नदान नक्की करा. चालू झालं आहे. उदूस
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अरे खाली पाय सोडा गुरुजी, धोतर आहे करा नमस्कार करा फक्त। हे आपल्या मुख्य मंदिरामध्ये बरेच वर्ष सेवा केली आहे ह्यांनी, आणि कुलकर्णी हे आपले गुरुजी आहेत, आणि चंदन उगळण्याचं काम हे करत होते मुख्य मंदिरामध्ये पहाटे उठून जाऊन। आता त्यांच्या वयामानाने ते आता जमत नाही आहे, आणि हे ठिकाणी माधुगिरी वगैरे वाढली जाते, प्लस आलेल्या प्रत्येक जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रसाद वगैरे बनवणं, यांच्या पूर्वी ताई पण महाराजांना बासुंदी देत होत्या, त्यांना बोलवा जरा ना, तर बासुंदीचं त्यांच्याकडे इकडे बघा येते येते तर बासुंदीचं पण त्यांच्याकडे सगळं होतं, पण आता वयामानानंतर पण जमत नाही आहे। महाराजांची प्रिय अशी बासुंदी महाप्रसादाला ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा जात होतं त्या सगळ्या ब्राह्मणांकडनं प्रत्येक घराकडनं तर बासुंदीची यांच्याकडे होतं, पण आता ते वयमानाने आता होत जमत नाही झालं, त्यामुळे आता हे गुरुचरित्राचं पारायण सेवा घेतात, ज्यांना कोणाला पारायण करायला जमत नाही तर त्यांच्याकडनं ते पारायणाची सेवा हे एकदम कमी याच्यामध्ये दक्षिणा आहे त्यांची, आणि त्या ह्याच्यातून ते करतात। त्याशिवाय जे भाविक त्यांचे ठरलेले आहेत महाराष्ट्रातून वगैरे, सांगली सातारापासून वगैरे, तुमच्या डोंबवलीतले पण बरीच लोक येतात जेवायला, येते पुण्याची लोक आहेत, असं वर्षाच्या 12 महिने इथे जेवण असतं। कधीही पण तुम्ही सांगितलं की मला जेवण हवं आहे तर ह्या माऊलीने, आणि जेवण असं आहे की ते गरमच वाढलं जाणार, जे काय मीठ भाकर आहे साधं, पण ते पोटभर त्याचं लिमिट नाही आहे, किती पण जेवण, किती जणांचं जेवण बनवू शकतात, किती म्हणजे बनवू शकतात, पण तेवढी जागा आता त्यांच्याकडे 2-3 ट्रिप म्हणजे 50 लोक, आता समजा 20 माणसं बसली मग परत 20 असं आहे, ते पूर्वी तिकडे तेवढी माणसं बसत होती ना जुन्या घरामध्ये। माऊली मग तुमचा एक फोन नंबर तुला सांगा, आता सांगा व्हिडिओ 9980782000 मंदिराच्या शेजारी कुलकर्णी कुलकर्णी। तर पहिले आपण यांना महाराज नमस्कार करूया, नमस्कार करू। आता आपण आलेलो आहोत भस्माच्या डोंगराच्या इथे। भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्त्व आहे इथे। येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात, हे येथील मुख्य गुरुप्रसाद असं मानतात। श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे। येथे विश्वकल्याणासाठी ऋषी मुनींनी यज्ञ केले होते, आणि येथे परशुरामानेही यज्ञ केलेला आहे, त्यामुळे परशुरामाची यज्ञभूमी असं म्हणतात याला, म्हणून याला भस्माचा डोंगर म्हणतात। अजूनही येथे भक्त ही विभूती घेऊन जातात, पण हा डोंगर आता थोडा थोडा कमी व्हायला लागला आहे। बरेच जण म्हणतात की डोंगर तसंच आहे, पण आता मी मागे मी दाखवतो तुम्हाला की कमी कमी व्हायला लागलेला आहे। ह्या भस्माने पिशाच्यवादासुद्धा दूर होते, हे संकट नाशक व आजार दूर करण्यासाठी, दृष्टीबाधा दूर करण्यासाठी भस्म आहे। येथून भक्त विभूती घेऊन जातात व कल्याणासाठी वापरतात, असे हे भस्माचा डोंगर आहे, तुम्ही मागे बघू शकता, मी दाखवतो। तर हा जो आहे भस्माचा डोंगर आहे, तिथे आम्ही तिथे जी माणसं दिसत आहेत तिथे आम्ही हवन करतो आहे, आता आपण तिथे जाऊया। हे तुम्ही इथे बघू शकता, इथे भस्माचा डोंगर आहे हा, हे जे तुम्हाला मातीसारखं वाटेल पण हे ॲक्च्युली भस्म आहे, हे बघा
माती नाही आहे, हे भस्म आहे. असा इथून असं तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे गोल वेढा आहे हा, पूर्णपणे एवढा मोठा आहे भस्माचा. ओम स्वाहा द्या एक अवती. आणि हे बघा माझ्याकडे बघा सगळ्यांनी, पहिलं कापूर असाच पकडायचा आहे. जशी एखादी आई आपल्या लहान मुलाला भरवते त्याप्रमाणे तो स्वाहाकार लावल्याच्या नंतर तो द्यायचा आहे. की वातावरणातल्या ज्या काही निगेटिव्ह ऊर्जाशक्ती असतात, निगेटिव्ह लहरी असतात, किंवा निगेटिव्ह जीवजंतू असतात, किंवा जीवाणू म्हणा, किंवा तुमच्या भाषेत व्हायरल सारखे जे विषाणू वगैरे असतात, त्यांचं ह्या हवनाद्वारे हे होतं, पतन होतं, किंवा ते वातावरण शुद्धीकरण केलं जातं. तर त्यासाठी पण हे हवन केलं जातं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. आपल्या राहत्या घरामध्ये सुद्धा गायत्री मंत्राचं 108 अवती देऊन, म्हणजे 6 महिन्यातून एकदा, म्हणजे वर्षातून 2 वेळा जर केलं तर ती वास्तू एकदम पवित्र होऊन जाते. त्याच्यानंतर इतर गायत्री ज्या आहे, दत्त गायत्री आहे, विष्णू गायत्री आहे, सूर्य गायत्री आहे, नंतर शंख गायत्री आहे, देवीच्या मंत्र आहे, त्या मंत्राने बाकीच्या आहुती तुम्ही जशा तुम्हाला जमतील 11 वगैरे त्याप्रमाणे, किंवा महाराजांचे काही मंत्र आहेत ओम राम दत्तात्रय असे जे काही मंत्र आहेत, एक बीजमंत्र जे आहेत ओम गंग गणपते नमः किंवा गणेश गायत्री आहे, ते पण मंत्र तुम्ही राहत्या घरामध्ये करू शकता. त्यामुळे घरातली निगेटिव्ह ऊर्जाशक्ती निघून जाण्यास मदत होते. घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह ऊर्जाशक्ती असतात, आपण अनेक लोकांकडनं घरात दारातून आपण दुसऱ्यांच्या याच्यातून येतो जातो, त्यामुळे आपल्यामार्फत पण त्या निगेटिव्ह ऊर्जाशक्ती त्या घरामध्ये जात असतात आपल्या वास्तूमध्ये, त्यामुळे वास्तू अपवित्र होते. ती अशा तऱ्हेचं हवन केल्यामुळे ती वास्तू पवित्र होऊन जाते. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे हवन केलं जातं. आता जे हवन केलं जात आहे ते नवनाथांच्या 40व्या अध्यायातलं हवन केलं जाईल. ते ग्रंथ वाचतील आणि त्याप्रमाणे ती आहुती दिली जाईल. सगळ्यांनी एक प्रार्थना करा महाराजांना, मी म्हणतो तशी. हे दत्तात्रया, हे दत्तात्रया, हे करुणा करा, हे करुणा करा, हे सर्वेश्वरा, हे सर्वेश्वरा, आज आपल्या आपल्या चरण स्पर्श पावन झालेल्या या भस्माच्या डोंगरावर आम्ही या ठिकाणी नवनाथ या महान ग्रंथातील 40व्या अध्यायाचं वाचन करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. या प्रार्थनेसाठी आमची कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता आणि आमचे पूर्वज सर्व शक्त्यांनी या ठिकाणी हजर राहून आम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या. आणि हे हवन आमच्याकडून संपन्न करून घ्या अशी मनोभावे आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करीत आहोत. 5 गायत्री मंत्र द्या आणि 5 आहुती द्या आणि हवन वाचायला सुरुवात करा. ओम श्री दत्त चिले महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री चिले महाराज की जय.
आपण चिले महाराजांच्या मठात आलेलो आहे आणि स्वामी समर्थांचा मठ सुद्धा आहे, तिथे आपण जाणार आहोत. भोग्याचे दर्शन मिळत आहे का आता आपल्याला? नमस्कार मित्रो, आता तुम्ही जो मागे जो प्रवेशद्वार बघत आहात, जो मागे जो पूर्ण मोठा परिसर बघत आहात, तो स्वामी समर्थ मठ इकडे, तर आपण ती जाणार आहे. तुम्ही बघू शकता मागे की केवढा मोठा या परिसरामध्ये हा मठ पसरलेला आहे. आता आपण इथे दर्शनासाठी जाऊया. बघूया आपल्याला दर्शन देत आहेत का. मागे बघू शकता इथे एवढी यांची जमीन आहे आणि इकडनं आपण आलो आणि या इथे इथे पण जमीन आहे आणि इथे त्यांनी धर्मशाळा बांधलेल्या आहेत. मागे बघू शकता ही जी बिल्डिंग दिसते धर्मशाळा आहे आणि इथे हे जे तुम्हाला दिसतं इकडे हे वरती शिखर दिसते आणि हे जी दिसते इथे स्वामी समर्थांचा मठ आहे. तर आत्ता हा जो मठ आहे तो गाणगापूरमध्ये आहे. गाणगापूरवरनं आम्ही इथे येण्यासाठी रिक्षा केली. तर ह्या जागेवर जर तुम्ही येत असाल भस्मा डोंगरला जाताना, तुम्हाला गाणगापूर भस्मा डोंगरचं जाताना तुम्हाला डाव्या साईडला लागेल आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही ते थांबून दर्शन घेऊन परत रिटर्न जाऊ शकता. रिक्षावाला फक्त थोडा सांगायला लागेल 10 मिनटं थांबा, आम्ही दर्शन घेऊन येतो आहे. आम्ही स्वतः तसंच केलेलं आहे. तर आता आपण मठ बघूया. आता आपण आहोत गाणगापूरमध्ये. आपण आधीपासून बघत आलेलो आहे व्हिडिओ. पण गाणगापूरला कसं यायचं तर गाणगापूरबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. गाणगापूर हे कर्नाटकातलं गुलबर्गा जिल्ह्यातील एक गाव आहे आणि हे गाव दत्त भक्तांची पंढरी म्हणून ओळखलं जातं. तुम्ही मागे मंदिर बघू शकता. मेन गाणगापूरचं मंदिर हे आहे आणि येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका आहेत आणि गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. म्हणजे प्रत्यक्ष इथे देव बसलेला आहे. तुम्ही मागे मंदिर बघू शकता. आतमध्ये कॅमेराला अलाउड नाही आहे, तुम्हाला बाहेरनं त्यांची महिमा सांगतो. मंदिराच्या आत पश्चिमकडील बाजूला विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय आहे. या मूर्तीसमोर एक लहान दार आहे. त्या दारातून आत गेले तुम्ही की गवाक्षातून मूर्तीचे त्रिमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ आहे. या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहे. या तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे असे म्हणतात. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक औदुंबराच्या वृक्षात प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. भक्ताची सर्व मनोकामना इथे पूर्ण केली जाते असा औदुंबर असं वृक्ष आहे हे. आणि आता हे मागे तुम्ही मंदिर बघू शकता. आणि या परिसरामध्ये अष्टतीर्थसुद्धा आहेत. त्या अष्टतीर्थामध्ये षटकुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, त्याच्यानंतर भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थकोटी कोटी तीर्थ, रुद्रपार तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ व मनमन तीर्थ अशा तीर्थांची नावं आहेत. ह्याला अष्टतीर्थ असं म्हणतात. 8 तीर्थ आहेत, त्याचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर भागीरथी तीर्थाला काशीकुंड असे म्हणतात. मंदिराबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर पहाटे 3 वाजता इथे काकड आरती होते. नंतर 5:30 सुमारास कर्पूर आरती होते. 6:30 तीर्थआरती होते. आत्ता 6:30 आलेले आहेत. आम्ही आरतीसाठी आलेलो आहोत. 6:30 तीर्थआरती होते. इथे पादुकांवर केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात. इथे पूर्णपणे पादुका साफ केल्या फक्त त्यांना गंध लावले जातात. 12:30 सुमारास दत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो असं हे छान असं मंदिर आहे दत्तप्रभूंचं. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या इथे पादुका आहेत. तर आपण इथे आत जाऊया.
आरती होईल त्या त्याच्यासाठी आता तुम्हाला आधी बाहेरनं दाखवतो मंदिर, हे तुम्ही इथे बघू शकता मंदिर, त्याला तुम्ही इथे अशी प्रदक्षिणा घालू शकता. मंदिराच्या दर्शनाला आपण आत रांगेत गेल्यानंतर कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मला कॅमेरा बंद करायला लागेल. तर आपण दर्शन करून घेतो मी आणि प्रदक्षिणा मारूया आपण. आणि या इथे तुम्हाला भक्तगणो बरेच तुम्हाला यूट्यूबमध्ये व्हिडिओजमध्ये दिसले असतील की तुम्हाला हे जे खांब दिसत आहेत त्या खांबापाशी इथे जेव्हा आरती होते मोठे मोठे ढोल नगारेत असे वाजवले जातात, त्यावेळेस इथे ज्यांना काही बाधा झाली असेल, भूतबाधा ज्याला आपण म्हणतो, तर इथे ते विचित्रसारखे आवाज काढतात आणि त्यांची इथे भूतबाधा नष्ट केली जाते. ते तुम्ही पिलर बघू शकता इकडे असे खांब आहेत. आपण बघूया बघा, हे आजूबाजू दोन्ही साईडला पिलर आहेत. हे बघा, या इथे जर तुम्ही बघितले तर इथे अशा पद्धतीने लोक लटकताना तुम्हाला दिसतील. ज्यावेळेस इथे आरतीची वे होईल आणि तुम्हाला इथे वेगवेगळे ढोल तसे खूप जोरात वाजवले जातील, त्यावेळेस हे लोक इथे हे करताना दिसतील तुम्हाला. आता बघा, बघा आरती चालू झाली आहे.
स्वामी ऋषे मित्रगणो आता परत आपण आश्रमामध्ये आलेलो आहे. अशा पद्धतीने आपण सुंदर असे गाणगापूर मंदिर बघितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर आवडलं असेल तर या ठिकाणी नक्की या. याचं पावित्र्य जबरदस्त आहे, तुम्ही ते फील करू शकता. तुमचं ध्यानधारणा असेल, पोथी वाचायची असेल किंवा मा जपमा करायची असेल तर तुम्ही ते येऊन करू शकता. फारच सुंदर जागा आहे, मला तर खूपच आवडलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मी सांगतो की नक्की या, आवर्जून या इकडे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांना दाखवा एवढे सुंदर सुंदर प्लेसेस आहेत आपल्याकडे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.